नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी. पुण्याच्या डेक्कन परिसरातून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं पुणेकर रस्त्यावर. महाबळेश्वरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. नौका विहाराचा आनंद घेतानाही पर्यटक आपल्याला दिसत आहेत. अलिबागच्या बीचवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. देशभरातून अनेक पर्यटक अलिबागच्या बीचवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीमध्ये पर्यटकांची किनारपट्टी भागामध्ये गर्दी. सूर्यास्त पाहण्यासाठी भाटे किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ वाढली. माथेरानमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी. देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल. पर्यटकांची मिनी ट्रेनला मोठी पसंती. माथेरानमधील हॉटेल्स हाऊसफुल. माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. हवेच्या ठिकाणी म्हणून माथेरान प्रसिद्ध असल्यानं पर्यटकांची माथेरानला पसंती. माथेरानमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार. पोलिसांच्या 4 टीम सज्ज. लोणावळ्यातील टायगर पॉइंट पर्यटकांच्या गर्दीनं फुलला. पर्यटक घेत आहेत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद. 2023 या वर्षातल्या शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी अमरावतीच्या छत्री तलावावर गर्दी. सूर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी तरुण तरुणी दाखल. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये माशांचे भाव गगनाला भिडले. पापलेट 500 ते 1000 रुपये प्रति किलो. लाखो पर्यटकांचा मासळीवर ताव. रत्नागिरीमध्ये मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी. कोकणामध्ये 5 लाख पर्यटक. समुद्रकिनारी पर्यटकांना थीम पार्टीचं विशेष आकर्षण. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये किनारपट्टीवर पर्यटकांची झुंबड. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक दापोलीत दाखल. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. तुळजाभवानीचं दर्शन घेत भाविकांकडून नववर्षाचा संकल्प. शिर्डीमध्ये साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. मंदिराच्या कळसावर आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. राज्यभरातून 1000 भाविक पंढरीमध्ये दाखल. उद्यापर्यंत गर्दी वाढण्याची शक्यता. तीर्थस्थानांसह पर्यटन केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेले नाशिक पर्यटकांनी गजबजलं. रामकुंड परिसर कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित पहिल्यांदाच एका व्यासपीठावर. मुंडे क्षीरसागर यांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामे दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू. आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मदत जाहीर. मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत करणार. तर जखमींवर शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय. संभाजीनगर आगीतील 6 जणांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करणार. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची माहिती. नवीन मतदार नोंदणीकडे. साताऱ्यात कराड अव्वल स्थानावर. कराड उत्तर दक्षिण मतदारसंघातील 40,000 मतदारांची नावं कमी. प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांची माहिती. वाशिममध्ये शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पदयात्रा. रिसोडमधून निघालेली पदयात्रा उद्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. भंडाऱ्यामध्ये सायकल रॅलीद्वारे एनसीसी विद्यार्थ्यांचं जनजागृती अभियान. राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत उसगावमध्ये विद्यार्थ्यांना पर्वतारोहणाची संधी. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज. 4,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. तर 65 एकरवर सुसज्ज पार्किंग व्यवस्था असणार. वाशिममध्ये सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या चालकांचं कामबंद आंदोलन. नव्या वाहतूक नियम कायद्यांविरोधात चालक आक्रमक. जाचकाठी रद्द करण्याची केली मागणी. वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यांमध्ये गुन्हेगारीचा आलेख घसरला. पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील कन्नड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची विमानातून दिल्लीवारी. मुंबई ते दिल्ली इथल्या ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी. लाल किल्ला आणि संसद भवनही दाखवण्यात येणार.
सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येतून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन, पालखी रथ वाद्याच्या गजरामध्ये शोभायात्रा संपन्न, जागोजागी फुलांची उधळण करून यात्रेचं स्वागत. सांगलीच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न. यंदाचं नववं वर्ष असूनही यात्रेची व्याप्ती वाढली, कोटींच्या घरात मुलाखत. दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान शेख खाजाची कांस्य पदकाची कमाई, परभणीकरण करून पैलवानांचं जोरदार स्वागत. नाशिकमध्ये भक्ष्य तोंडात पकडून बिबट्याचा मुक्त संचार, देवळाली कॅम्प परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवेमध्ये बिबट्याची 3 पिल्लं आढळली, ऊसतोड मजुरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्पीय विकास कामांचा शुभारंभ, विकसित भारत रथाचं देखील उद्घाटन. नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज, 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता. अकोल्यात थंडीच्या दिवसामध्ये भाज्यांचे दर वाढले, बाजारामध्ये भेंडी, दोडके, वांगे 30 रुपये पाव, मेथी 20 रुपये पाव, तर गवार 160 रुपये किलोवर. अमरावती शहरामध्ये लवकर स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार, खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू. प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार. जळगावच्या वडाळा वडाळीमधील रेल्वे बोगद्यातून वाहतुकीला अडथळा, रेल्वे विभागानं लवकरात लवकर पर्याय काढण्याची गावकऱ्यांची मागणी, अन्यथा रयत सेना आणि वडाळा वडाळी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. नाशिकमध्ये प्रशासनाकडून प्रमुख पिकांची आणेवारी जाहीर, जिल्ह्यातील सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50. परभणीमध्ये दुबार पेरणीनंतर हरभरा पीक बहरलं, पोषक वातावरणामुळे कोळपणीच्या कामाला सुरुवात. दाट धुक्यांपासून बचावासाठी पिकांवर तुषार फवारणीला सुरुवात, नांदेडच्या भोकर, मुदखेड, कंधारमध्ये शेतकऱ्यांकडून तुषार फवारणी. अनाथ आणि आई वडील सोबत नसलेल्या मुलांसाठी स्वनाथ फाउंडेशनचा पुढाकार, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिवसह जालना जिल्ह्यातील अनाथ मुलांना पालक मिळवून देणार, केंद्र आणि राज्य शासनासोबत स्वनाथ फाउंडेशनचा करार. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामध्ये जिल्हा सीमेवर पोलिसांची नाकाबंदी, गिरड पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी. पुण्याच्या भोरमध्ये प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणाला सुरुवात, आवश्यक कागदपत्रांची सर्वेक्षणामध्ये माहिती दिली जाणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 300 जास्त कोरोनाच्या नव्या चाचण्या, जिल्ह्यामध्ये 750 सोयीसुविधायुक्त बेडची व्यवस्था. आंबेजोगाईतून परभणीमध्ये आलेल्या एकाला कोरोनाची लागण, कोरोनाचा रुग्ण आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश. लातूरच्या उदगीरमध्ये राज्यस्तरीय युवक महोत्सव, महोत्सवामध्ये राज्यभरातून युवा कलाकार सहभागी. गोंदिया जिल्ह्यातील श्री रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद, रेडिओलॉजिस्ट नसल्यानं सोनोग्राफी मशीन बंद असल्याचं कारण, सर्वसामान्य महिला रुग्णांची मशीन अभावी गैरसोय. मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान शनिवारी पुन्हा एकदा अचानक रद्द, सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना मनस्थान. पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ फुलांनी सजला, विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी अनुयायांची आजपासूनच गर्दी.